सुनील रेंजच्या बाहेर जाऊ नका. बस बस अनिल सावकाश सावकाश पाठी ना थांब राकेश राकेश मागे राकेश 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 हा बघ ना ये मित्र मागे राकेश राकेश मागे ना प्लीज सरकारकडून आम्ही मागच्या वेळी कोरोना मागण्यामध्ये पण हा विषय घेतलेला अधिवेशनात पण विषय घेतला पण असून पेमेंट न झाल्यामुळे 950 फ्लॅट्स उपलब्ध होऊन आपण आम्ही करणार होतो ते देखील काम ठप्प झालेलं आहे आणि ते बिल्डिंग जर झाले असते लवकरच तर या सगळ्या परिवारांना तिथे हलवून इथे जी बिल्डिंग्स आहेत त्या काढून नवीन बिल्डिंग आणि जास्ती पोलीस फ्लॅट उपलब्ध झाले असते. हा सगळा जो गोळ झालेला आहे हा जर माझ्या मतदारसंघात झाला असेल तसाच मला वाटतं माहीमच्या मतदारसंघामध्ये जिथे पोलीस क्वार्टर्स आहेत तिथे देखील परिस्थिती तशीच आहे आणि मूळ मुद्दा हाच राहतो की मध्ये तिथे पण जाऊन मी बघून आलेलो की तिथे देखील तसाच प्लॅन होता की पूर्ण रिडेव्हलप करायचा आणि पोलीस परिवारांना चांगली घरं द्यायची जे सर्व्हिसमध्ये पोलीस आहेत त्यांना चांगली घरं द्यायची पण हे सगळी कामं आता कुठेतरी मंदवलेली दिसत आहे. आदित्यजी आदित्यजी चांगलं ना एक त्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे कारण अभ्यास न करता खातं चालवणं किंवा राज्य चालवणं हे राज्यासाठी धोकादायक आहे. आपण जर बघत असतो तर जगात कुठेही असं शहर नाही तिथे 100% काँक्रीटीकरण झालं. बरं माझा विषय कुठचा होता 3 गोष्टी होत्या रस्त्यांच्या स्केल स्कॅम आणि कार्टिलायझेशन म्हणजे सेटिंग. स्केलमध्ये जे मी सांगतोय परत परत सांगतोय मी आणि आत्ता पण सांगेन तुम्हाला 6,500 कोटी एवढी कामं ती एकत्र काढणं तुम्ही फंड हा कुठून आणणार आहात बजेटमध्ये असतात महापालिकेकडून आणि त्याच्यात असं सांगितलं गेलं की आम्ही आता न देता आम्ही जे आमची एस्टिमेट प्राईस आहे कुठचा नॅशनल एक्सपिरियन्स आहे मुंबईसारख्या शहरामध्ये काम केले का मुंबईत एक रस्ता करताना आपल्याला 42 युटिलिटीजवर काम करावं लागतं साधारण 16 एजन्सीसोबत काम करावं लागतं त्यांनी केलंय का तसं मुंबईत काम कुठे आम्हाला दिसत तुम्ही सगळे सोबत चला आणि आपण चर्चा करू जर माझं काही चुकत असेल तर त्यांना मला समजून सांगू दे कसं ते बोलतात ते योग्य काय की हे आरोप हास्यास्पद खरं ही कामं जी आम्ही करतोय एक चांगले की आम्हीच आमच्या कामांचं नारळ फोडतो हे दुसऱ्याने केलेली कामं आणि आम्ही नारळ फोडतो असं नाही की आम्ही केलेली कामं आहेत आणि आम्ही तिथे शुभारंभ करतो याचं उद्घाटन देखील करू. पण एसटीपीचं जर आपल्याला आठवत असेल गेले 10 वर्ष एसटीपीचा प्रकल्प हा प्रस्तावित होता पण सुप्रीम कोर्ट एनजीटीच्या मध्ये साधारण बीओडी सीओडी कसं किती असायला पाहिजे 10 असायला पाहिजे 30 असायला पाहिजे जे मी परत परत सांगतो की राज्यकर्त्यांनी थोडा अभ्यास करून लोकांसमोर येणं गरजेचं आहे खोटं न बोलणं हे कधीही बरं असतं आणि एसटीपीची कामं आपल्याला आठवत असेल सुप्रीम कोर्ट मॉनिटर्ड होती ती मागच्या जूनमध्ये खरं तर पूर्ण झालेली होती टेंडर्स देणं बाकी होतं सरकार पडलं आणि वर्क ऑर्डर यांनी साधारणपणे 6 महिने का लंबवलं हे त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे. आम्ही केलेल्या कामांचं त्यांनी आनंदात उद्घाटन करावं लोकांसमोर जावं मोठे होर्डिंग्स लावे कटआउट लावे 50 फुटाचे कटिंग्स लावा कारण 50 खोके एकदम ओके पण मुख्य गोष्ट हीच आहे की हे सगळं होत असताना त्यांनी एवढं तरी मनात ठेवावं की लोकांना माहिती की कामं कोणी केली. आदित्यजी आदित्यजी भाजपा खासदार ब्रजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप आहेत हे तेच खासदार आहेत जे राज ठाकरेंना विरोध करणारे होते पण त्याचा संबंध काय दोन गोष्टींमध्ये जे काही असेल ते कायदेशीर चौकशी होईल ना पण एका व्यक्तीशी दुसऱ्या व्यक्तीचं काय संबंध. खेळाडूंनी यांच्यावरती गंभीर आरोप केले आहेत सर मला वाटतं जे उद्धव साहेबांनी महाविकास आघाडी ठरवत त्या करू पण नक्की एक आहे की हे तैलचित्र लागल्यानंतर जी काही भावना गद्दारांची गद्दारांच्या मनात असेल ती थोडीतरी लाज वाटेल आणि कोणाबरोबर गद्दारी केली कोणाच्या पक्षाला संपवण्याचा प्रयत्न केलाय कोणाच्या परिवाराला संपवण्याचा प्रयत्न केलाय हे त्यांच्या डोळ्यात येईल आणि जे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी तुम्ही बघत असाल कधी घाबरून सुरतेला पळाले नाहीत कधी घाबरून गुवाहाटीला पळाले नाहीत ती म्हणा ती भीती यांचं जाओ आणि
खरोखर जसं त्यांनी ते कार्य केलेलं आहे महाराष्ट्राची आपण बघतो महाराष्ट्राला दिल्लीसमोर झुकवण्याचं हे काम केलेलं आहे कुठे ना कुठेतरी त्यांना मनात येईल अशी माझी आशा आहे. महाविकास आघाडी डिसाईड करायची काही चुका दिली त्या टेक्निकल डिटेल मध्ये मी जाणार नाही. मला त्याच्यावर का पण त्यांना अशाच घोषणा होत आहेत. आता तुम्ही ठरवा त्याच्यावर पुढे काय करायचं लोकांसमोर. दावू सुरू झालेले कला 30 दिवसाच्या मैत्री कायदा आणणार आणि वेदांतापेक्षा जास्त रोजगार आणि इन्व्हेस्टमेंट मूळ गोष्ट हीच आहे. मी वेदांताला मी काही आता जे ऐकतोय ते असं आहे डायव्होर्सचं आपण बोलताना मला हसू येत होतं कारण त्याच्यात ज्या काही गोष्टी झालेल्या त्याच्यासमोर आम्ही आणणार आहेत जनतेसमोर त्याच्यावर प्रेस कॉन्फरन्स घेऊच. पण एक महत्त्वाचं आहे की वेदांत फॉक्सकॉनचं अजूनही गुजरातमध्ये काही सुरू झालं आहे असं मला तरी वाटत नाही. तर जाऊन मला वाटतं 3-4 महिने तर झाले तिथे. मध्यंतरी माझ्या कारणात झालं की अजूनही इन्व्हेस्टर्स काही त्यांना प्रतिसाद देत नाहीत. मी पुन्हा त्यांना जाहीरपणे विनंती करीन की महाराष्ट्रावर अन्याय खूप झालेला आहे हा नवीन घटना बाहेर सरकारमध्ये. पण वेदांत पॉक्सकॉनला जर वाटत असेल की परत एकदा पुणे जिल्ह्यात किंवा कुठच्याही जिल्ह्यात महाराष्ट्रात कुठच्याही कानाकोपऱ्यात त्यांना यायचं असेल तर घटना बाहेर मुख्यमंत्र्यांना मी अपील करीन की परत एकदा चर्चा सुरू करा. जी चर्चा आम्ही जूनपर्यंत आणलेली मग ह्यांनी 26 जुलैच्या आसपास सांगितलेलं की वेदांत येणार 4 लाख कोटी घेऊन येणार ते चला जे काही असेल पुन्हा एकदा त्यांच्याबरोबर चर्चा सुरू करा आणि महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करा. मी तर त्यांना पत्र लिहिणारच आहे जर हे खरी गोष्ट असेल आदित्यजी. सत्यजित तांबेंचं निलंबन हे भाजपसाठी फायदेशीर असल्याचं म्हटलं जात आहे यावर आपली प्रतिक्रिया. त्याच्यावर काही प्रतिक्रिया. आदित्य ठाकरे की जयंती मनाने वाली आहे.